नथुराम गोडसेंचे नातू काय म्हणाले ते बघूयात नथुराम गोडसे हे मरेपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते असा दावा नथुराम गोडसेंचे चुलत नातू सात्य सावरकर यांनी केलाय नथुराम गोडसे हे एकोणीसशे बत्तीस साली संघात दाखल झाले आणि ते संघाचे बौद्धिक कार्यवाह होते असा दावा त्यांनी केलाय त्यांच्या या दाव्यामुळे राहुल गांधींच्या दाव्याला पुष्टी मिळाल्याची चर्चा आहे सात्यकी सावरकरांची खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांचे नातू सात्यकी सावरकर आता आपल्याबरोबर आहेत गांधी हत्या नथुराम गोडसे आणि आर एस एस यावरून सध्या वाद सुरू आहेत त्या संदर्भात सात्यकी सावरकर यांनी नथुराम गोडसे हे संघाचे स्वयंसेवक होतं असं म्हटलेलं आहे याच विषयावर आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊ निश्चितच संघाचे स्वयंसेवक होते एकोणीसशे बत्तीस साली त्यांनी सांगलीमधून संघाचं काम करायला सुरुवात केली साधारणतः दहा वर्षपर्यंत ते संघात निश्चितपणे होते एकोणीसशे बेचाळीस साली त्यांनी हिंदू राष्ट्रदल हे स्वतःचं एक संघटना चालू केली तत्पूर्वी एकोणीसशे एकोणचाळीस साली हिंदू महासभेचं जे आंदोलन झालं हैदराबादच्या निजामाविरुद्ध त्याच्यात त्यांनी सहभाग घेतला होता पहिल्या फळीचं नेतृत्व केलं होतं आणि त्याच्यात संघ स्वयंसेवकांचा सहभाग निश्चितच असेल नंतर काही मतभेद झाले त्याच्यामुळे त्यांना वाटलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंग हा तितकासा आक्रमक राहिलेला नाही हिंदुत्वाच्या भूमिकेवर म्हणून त्यांनी हिंदू राष्ट्र ही वेगळी संघटना स्थापन केली त्या संघटनेतून ते, ते कार्यरत होते एकोणीसशे सेहेचाळीस साली त्यांनी हिंदू सभेच्या महामंत्रीपदाचं त्यागपत्र दिलं पण म्हणजे संघाने त्यांना कधी बाजूला काढलं अशी गोष्ट झालेली नाही किंवा त्यांनी स्वतःहून कधी त्यागपत्र दिलं संघाचं असंही कधी घडलेलं नाही राहुल गांधींनी जे वक्तव्य केले आता कोर्टात सुप्रीम कोर्टात जी केस सुरू आहे संघाला जबाबदार धरलं जातं किंवा संघ जबाबदार आहे असं त्यांचं ते वक्तव्य होतं तुमचं काय यावरती मत आहे तुमची काय प्रतिक्रिया गांधी हत्येमध्ये संघाचा सहभाग होता धरला जो आरोप होतोय त्यावरती काय सांगाल अत्यंत चुकीचा आरोप आहे नथुराम गोडसेंनी जेव्हा गांधी हत्या केली त्याच्यानंतर जे त्यांनी न्यायालयीन वक्तव्य दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे आहे की या माझ्या कार्यासाठी किंवा या कृत्यासाठी केवळ मलाच उत्तरदायी ठरवण्यात यावा अन्य कोणालाही नाही आणि संघाला यातून अपकीर्द करण्याचा निश्चितच हा प्रयत्न चालू आहे कारण संघाच्या आदेशानुसार गांधीजींची हत्या झाली होती असं काही नाही त्यामुळे संघाला याच्यात खेचणं हे राजकीय अपरिपक्वतेचं लक्षण आहे संघाला गांधी अत्यात खेचणं योग्य नाही असं तुमचं म्हणणं आहे संघाने अजून नथुराम गोडसे तुम्ही जो खुलासा केला की नथुराम गोडसे शेवटपर्यंत संघ स्वयंसेवक होते त्याच्या आधी तर सक्रिय कार्यरत होते संघाकडनं तुमची काय अपेक्षा आहे संघाने हे मान्य करावं किंवा संघाने ते आधीच मान्य करायला हवं आता संघाची प्रक्रिया काय असते याची मला कल्पना नाही जास्त पण परन... त्यांनी जसं खंडन केलेलं नाही तसं त्यांनी स्वीकारणं ही काय फार मोठी गोष्ट नाही किंवा लाजीरवाणी गोष्ट नाही आहे जर एखादा मनुष्य जर राष्ट्राच्यासाठी समर्पित होत असेल संघाच्या माध्यमातून तर ती त्यांना गौरवान्वित करणारी गोष्ट असते पण म्हणून गांधी हत्येला संघाला जबाबदार धरणं हे चुकीचं आहे धन्यवाद नथुराम गोडसे हे शेवटपर्यंत संघ स्वयंसेवक होते आणि संघाने त्यांना कधी संघातून काढलं नव्हतं असं म्हणणं आहे त्यांचे नातू सात्यकी सावरकर यांचा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसा नितीन पाटणकर झी मीडिया पुणे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे